हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना श्रावणातील पहिल्या शुक्रवाराचं सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर आज आहे श्रावणातला पहिला शुक्रवार, म्हणजे श्रावणाचा पहिला दिवस. तर पहिल्याच दिवशी अशा प्रकारे आपण तुळशी दे मातेचं जे आहे ते दर्शन घेणार आहोत. तर सकाळी सकाळी मी अशा प्रकारे तुळशीची पूजा केलेली आहे, दिवा लावलेला आहे, धूप लावलेली आहे आणि अशा प्रकारे मी रांगोळी काढून घेतलेली आहे. तर नेहमी मी ही अशा प्रकारची रांगोळी काढते आणि रांगोळीवर हळदी, कुंकू, औषधा ह्या नेहमी मी वाहिलेल्या असत्या. कारण आपल्यांना रांगोळी काढल्यानंतर त्यावर हळदी, कुंकू, औषधा जे ते वाहायचं असतं. आणि इथे बघू शकता तुम्ही, जसं की श्रावणात सांगतात की आपली जी प्रकृती असते ती हिरवा शालू नेसते, त्याचप्रमाणे इथे माझी तुळस बघा किती छान अशी बहरली आहे. आणि त्याच्या शेजारी मी इथे बेलाचं झाड ठेव लावलेलं आहे, जे ती झाडसुद्धा खूप छान असं ग्रो करते, खूप मस्त असं ते झाडही आलेलं आहे. आणि तुळशी मातेला आणि बेलाच्या झाडाला दोन्ही मिळून मी इथे हा असा दिवा लावलेला आहे. आणि खूप मस्त प्रसन्न असं वातावरण आहे. सकाळ सकाळची ही व्हिडिओ आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि ते तुम्ही बघू शकता की बेलाचं झाड किती मस्त असं बहरलं आहे. आणि खरोखर सांगतात ना की श्रावणात प्रकृती खूप छान हिरवा शालू नेसते, त्याचप्रमाणे मला आत्ता असं फील होत आहे. आणि खूप मस्त प्रसन्न असं वातावरण होतं, त्यामुळे मी ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मीही हे झाडं आणि हे बेलाचं झाड आणि तुळशीचं झाड आणि ही पूजा एन्जॉय करते. तुम्हीही ही बघून एन्जॉय करा, खूप छान आणि प्रसन्न वाटतं. तर आता इथे आपली ही सकाळची पूजा झालेली आहे आणि आता आपण जाऊया किचनमध्ये. तर किचनमध्ये आपण तिन्ही सांजेच्या वेळेला आता किचनमध्ये आलेलो आहोत. आणि आल्याबरोबर इथे आपण बघूया माय हॅपी किचन, हे असं मी इथे ती छोटीशी थीम लिहिलेली आहे. आणि इथेच जी कापूरदाणी असते त्या कापूरदाणीमध्ये भीमसेनी कापूर जो आहे तो जळतो आहे. तर अशा प्रकारे ही कापूरदाणी आहे आणि यामध्ये हा भीमसेनी कापूर मी रोज जे आहे ते सकाळ संध्याकाळ जाळते. आणि इथे मस्त असा गणेशाचीही रांगोळी काढलेली आहे, मस्त प्रसन्न वाटतं अशा प्रकारे ही रांगोळी काढल्यानंतर मला. जसं की गणेश हा शुभ कार्याचा प्रतीक आहे, त्यामुळं सगळ्यात अगोदर आपण गणेशाची प्रतिमा बघितलेली आहे रांगोळीच्या स्वरूपात. आणि इथे हे माझं देवघर, तर देवघर नेहमीच तुम्ही बघत असता. तर आज अगदी साधी सोपी माझी देवपूजा झालेली आहे, मला आज फुलं नाही मिळाले पूजेला, त्यामुळं पूजेत थोडीशी कमतरता वाटतेय. तर इट्स ओके, काही होत नाही. एखाद्या वेळेला नाही मिळत फुलं तर मी बेलाचं पान जे ते वाहिलेलं आहे महादेवाला. आणि श्रावण महिन्यामध्ये खरं महत्त्वाचं असतं महादेवांना बेलाचं पान, तर बेलाचं पान वाहिलेलं आहे. आणि श्रावणाचा महिना हा महादेवांच्या पूजेचाच असतो, त्यामुळे आपल्यांना श्रावणात महादेवांची पूजा करायचीच असते. येत्या काही दिवसांमध्ये मी तुमच्यासोबत तेही व्लॉग शेअर करणारच आहे. तर आज आपण बघणार आहोत माझं छोटंसं नॉन मॉड्युलर किचन कसं आहे ते. तर हे आहे माझं किचन आणि जे बैठक रूम असते त्या बैठक रूममधून माझ्या किचनमध्ये जायला एंट्री होते. तर अशा प्रकारे आहे हे माझं किचन. आणि ह्या साईडला इकडे जे आहे ते टॉयलेट, बाथरूम आणि छोटासा स्पॅसेज आहे जिथे आपण कपडे बदलू शकतो, साडी बदलू शकतो. तर त्यासाठीचा तो स्पॅसेज आहे. आणि त्याला मी तो जो दरवाजा आहे तिथे मी असा पडदा लावलेला आहे, जेणेकरून किचन आणि बाथरूम दोन्ही डिवाइड होतं. आणि इथे तिन्ही सांजाची वेळ आहे, तुम्ही बघू शकता टायमिंग झालेला आहे, 7 वाजलेले आहेत. आणि तिन्ही सांजेच्या वेळेलाच मी इथे बरोबर हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी शूटिंग करत आहे ही व्हिडिओची. तर काही माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या मला व्हॉट्सअपवर कॉल करून सांगत होत्या, मेसेज करत होत्या की तुझं नॉन मॉड्युलर किचन जे आहे ते आम्हाला पुन्हा एकदा दाखव. कारण मी अशा प्रकारे किचनमध्ये बदल हे नेहमीच घडवत असते, वेगवेगळ्या प्रकारे मी किचनमध्ये चेंजेस करत असते. तर ह्या वेळेलाही चेंजेस केले होते, तर त्यासाठीच माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं होतं की तू किचन टूर कर. त्याकरता मी ही अगदी छोटीशी आणि फास्टमध्ये अशी व्हिडिओ बनवती आहे. तर इथे मी तुम्हाला 360 व्ह्यू दिलेला आहे किचनचा. पूर्णपणे माझी किचन ही अशी आहे, छोटंसं किचन आहे आणि नॉन मॉड्युलर आहे. तर नॉन मॉड्युलर किचन आपण कसं मॅनेज करायचं हे खरं सांगते, खूप मोठं टास्क असतं. कारण सगळ्या जे भांडे असतात ती उघडे असतात आणि खूप सारी धूळ जमते. तर अशा प्रकारे जर आपल्याला नेहमी चकचकता
आपलं किचन ठेवायचं असेल तर त्यासाठी काही रूल्स आपल्याला फॉलो करावं लागतं, जे मी माझ्या अंगी कारलेले आहे, माझ्या डोक्यात एक गोष्ट फिट केलेली मी की मला रोजची जी क्लिनिंग असते ती करायची आहे, आठवड्याची क्लिनिंग करायची आणि मंथली महिन्याची क्लिनिंग करायची आहे, तर ती केल्यामुळं अशा प्रकारे आपलं किचन जे आहे ते नेहमी स्वच्छ राहतं, तर तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा। तर आता आपण किचन टूर करायला सुरू करूया। तर इथनं आपण फ्रीजपासून सुरुवात करूया। तर इथे मी फ्रीजवर हे जी किराणा मालाची यादी करण्यासाठी जी आपल्याला यादीची पॅड लागते ती पॅड लावलेली आहे मी ह्या माझ्या फ्रीजवर, आणि जे टायमर असतं ते लावलेलं आहे, आणि काही चुंबकं लावलेले ज्यामुळे फ्रीज जे ते छान दिसतं। तर त्यानंतर फ्रीजवर मी इथे औषधं ठेवलेली आहेत, तर हे औषधं सगळ्यांचीच आहे, म्हणजे मुलांची आमची सगळ्यांचीच आहे। आणि दुसरी जी ट्रॉली आहे तिच्यामध्ये रॅन्डम स्टफ ठेवलेलं असतं, पेन वही कार्ड वगैरे असं ठेवलेलं असतं। आणि त्यानंतर फ्रीजच्या साईडला लगेचच ही जी स्लायडिंगची ट्रॉली आहे, तर ही ट्रॉली ही आपल्या किचनमध्ये असायलाच पाहिजे। अशा प्रकारे जर किचनमध्ये आपण ही एक ट्रॉली ठेवली तर आपल्या किचनमध्ये जे छोटे छोटे डब्बे असतात केचपचे किंवा व्हिनेगरच्या बॉटल असत्या, मधाची बॉटल असते, त्या इकडं तिकडं आपण ठेवलेल्या असत्या, तर अशा प्रकारे ह्या रॅकमध्ये आपण त्या खूप छान व्यवस्थित अशा मॅनेज करून ठेवू शकतो। आणि छोट्याशा जागेतही खूप व्यवस्थित अशी ही रॅक बसते, आणि सगळ्यांनीच मी तर म्हणेल अशा प्रकारे किचनमध्ये रॅक घेतलीच पाहिजे। तर ही रॅक मी ऑनलाईन परचेस केलेली आहे आणि ही 700 रुपयाची रॅक आहे, पण खूप काम करते, अजिबात यामुळे पसारा होत नाही आणि क्लीन करायलाही खूप सोपी आहे। तर फक्त आपल्याला ओढून बाहेर घ्यायची आणि आपलं काम झाल्यानंतर पुन्हा आतमध्ये लोटून द्यायची, आणि खूप व्यवस्थित असं छोट्याशा जागेमध्ये ही रॅक बसते। तर अशा प्रकारे ही रॅक आहे, ही मी पूर्ण तुम्हाला दाखवलेली आहे, आणि यात काय काय ठेवलेलं आहे ते नाही दाखवते कारण त्यामुळे खूप व्हिडिओ जो आहे तो मोठा होतो। तर अशा प्रकारे ही रॅक आहे, यामध्ये मी छोटं छोटं असं सामान ठेवलेलं आहे, सैंधव मीठ तूप चणे वगैरे असं ठेवलेलं आहे जे रँडमली आपल्याला किचनमध्ये पाहिजेच असतं। तर आता आपण ही रॅक जी ती आतमध्ये लोटून देऊया, आणि ह्या रॅकच्या लगेचच शेजारी माझा किचन कट्टा स्टार्ट होतो। तर किचन कट्ट्यावर पहिले सगळ्यात पहिले मी इथे ठेवलेलं आहे माझं ओव्हन, आणि ओव्हनलाच मी इथे हे ग्लव्स लावून ठेवलेले, जे ओव्हनमध्ये आपण काही ठेवलेलं असलं तर गरम असतं तर ते काढण्यासाठी हे ग्लव्स लागतात। त्यानंतर इथे ही इलेक्ट्रिक कॅटल ठेवलेली आहे, ओव्हनवरच मी इथे लायटर आणि माझी थायरॉईडच्या गोळ्या ठेवलेल्या आहे, आणि चॉपर ठेवलेला आहे, त्याच्यावरती हे एक ऑर्गनायझर आहे, त्याच्यावर मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे, काही स्पायसेस ठेवलेले आहे, आणि जो फॉईल पेपर असतो तो ठेवलेला आहे, आणि जो बटर पेपर आहे तोही त्यातच अडकवून ठेवलेला आहे। त्यानंतर त्याच्या शेजारी इथे ही स्टीलची रॅक आहे ज्यामध्ये आपण जे आपल्याला किचनमध्ये रेग्युलर सामान जे भांडे लागतात रेग्युलर बेसिसवर आपल्याला जे भांडे पाहिजे असतात ते ठेवलेले आहे, आणि जी छोटी रॅक आहे तिच्यावर मी वरच्या साईडला तेल ठेवलेले, 3 ते 4 प्रकारचे तेलं ठेवलेले, आणि तांब्या ग्लास हे ठेवलेले आहे, आणि त्याच्या शेजारी इथे खिडकी आहे ना, त्या खिडकीमध्ये मी चाकूचा जो जे स्टँड आहे ते ठेवलेलं आहे, त्यानंतर आलं कुटण्यासाठी खलबत्ता ठेवलेला आहे छोटा, आणि चहा साखरची तो डब्बा जो आहे तो ठेवलेला आहे। तर अशा प्रकारे मी चहा साखरेचं एकाच ठिकाणी ठेवलेलं आहे, आणि ही तांब्याची कळशी आहे यामध्ये मी पाणी भरून ठेवते, तर हेच पाणी मी स्वयंपाकाला वापरते। आणि इथे हा चॉपिंग बोर्ड आहे, त्याच्या खाली पोळ्यांना लावण्यासाठी पीठ जो लागतं आपल्याला तर ते मी अशा प्रकारे ह्या डब्यामध्ये काढून ठेवलेलं असतं, तेल आहे तिथेच आणि तिथेच माझा मसाल्याचा डब्बाही आहे, आणि पूर्णपणे किचनचा जो स्लॅब आहे तो मी पूर्णपणे मोकळा ठेवण्याचा प्रयत्न करते आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते। आणि इथे हा माझा 4 बर्नरवाला गॅस स्टोव्ह आहे स्टेनलेस स्टीलचा, आणि याला 4 वर्ष झालेले, हा खूप छान असा स्टेनलेस स्टीलचा माझा गॅस स्टोव्ह आहे। त्यानंतर इथे मी नेहमीच तुम्हाला दाखवतेच व्हिडिओमध्ये की मी ह्या बोर्डला नेहमी जे कापूरदाणी आहे त्यामध्ये कापूर जाळते, आणि त्याच्या शेजारी इथे आपण हे बघतो आहो केंटचा आरो, आणि के आरो जो आरोच्या खाली तिथे माझं बेसिंग आहे, तर बेसिंगला मी अशा प्रकारे हा वॉलपेपर लावलेला आहे त्यामुळे खूप छान असं तो एरिया दिसतो, आणि तिथेच साबण आणि घासणीही ठेवलेली आहे, आणि बॉटल साफ करण्याचा ब्रशही तिथेच ठेवलेला आहे। त्याच्या साईडला इथे मी हा छोटासा कडप्पा बसून घेतलेला आहे, इथे मी हे माझं मिक्सर ग्राइंडर ठेवलेलं आहे, आणि त्याच्या शेजारी हा खाऊचा डब्बा आहे।
तर हा डब्बा इथे ठेवण्यामाग कारण आहे की इथे जे आहे ते शौर्यचा हात पुरतो, तर माझा मुलगा शौर्य जो आहे तो 8 वर्षाचा आहे आणि त्याला अशा प्रकारे छोटा छोटा खाऊ लागत असला छोट्या मोठ्या भूकेसाठी, तर मी इथे त्याच्यासाठीच हा खाऊचा डब्बा ठेवलेला असतो आणि एक्स्ट्रा जो खाऊ असतो तो दुसऱ्या डेस्कमध्ये ठेवलेला असतो आणि त्याला पाहिजे असेल तेवढा छोटासा खाऊ ह्या डब्यामध्ये ठेवलेला असतात, जेणेकरून तो त्याच्या हाताने ह्या डब्यातून तो खाऊ घेऊ शकेल. आणि इकडे या साईडला मी सगळ्या माझ्या कास्ट आयरनच्या कढाया ठेवलेल्या आहेत, तेल ठेवलेलं आहे आणि ही सगळी आपली डेली यूजसाठी जेही किराणा लागतो ग्रोसरी लागती ती ठेवलेली आहे. आता हेही मी काही दाखवत बसणार नाही आहे, त्यामध्ये खूप वेळ जातो त्या कारणाने. आणि तिथेच मी माझे मिक्सरचे जे डेली यूजचे भांडे असतात ते ठेवलेले आहे, त्याच्यावरती इथे स्टीलचे डब्बे ठेवलेले किराण्याचेच आणि इथे हे प्रेस्टिजचं रोटी मेकर ठेवलेलं आहे, त्याच्यावरती इंडक्शन ठेवलेलं आहे जेणेकरून एखाद्या वेळेला जर अचानक गॅस संपला तर आपल्याला हे इंडक्शन यूज करता येतं, त्यामुळे हे असं वरतीच ठेवलेलं असतं. आणि त्याच्यावरती ह्या प्लास्टिकच्या बरण्या आहे ज्यात मी एक्स्ट्राची ग्रोसरी सगळी ठेवलेली आहे, सगळा किराणा. आणि जे आणि हा जो बॉक्स दिसतो आहे हा एअर फायरचा बॉक्स आहे, त्यामध्ये मी एअर फायरचे जे आतले भांडे असतात ते आणि जे माझं ग्राइंडर आहे मिक्सर ग्राइंडर त्याचे भांडे ठेवलेले आहे एक्स्ट्राचे. आणि अशा प्रकारे हा ही जी रॅक आहे ह्या रॅकचा हा कोपरा आहे, तर अशा प्रकारे हा पूर्ण ही जी रॅक आहे ही दिसते आणि अशा प्रकारेच मी ही मॅनेज करून ठेवते. आणि त्याच्या साईडलाच इकडे हे कॅलेंडर आहे आणि कॅलेंडरच्या वरती इकडे मी ही घड्याळ लावलेली आहे या साईड. आणि इकडे आहे हे जर्मलचे मोठे डबे जे आपल्याला 2-3 महिन्यातून एकदा काढायचे असतात, त्यामुळे ते अशा प्रकारे मी वरती ठेवलेले आहे. त्यामध्ये जे वर आपले उन्हाळी सामान असतं म्हणजे कुरड्या पापड ते ठेवलेले आहे, जे टीप दिसते आहे त्यामध्ये एक्स्ट्राचे भांडे ठेवलेले आहे आणि इडली पात्र आहे आमरस पात्र आहे आणि मोठी कढाई मोठं पातेलं आहे असं अशा प्रकारे मी वरती ठेवलेलं आहे. आणि हे आहे माझे जे क्रॉकरी ठेवलेली आहे ती त्याचा तो हा कपाट आहे आणि क्रॉकरीच्या कपाटावरच मी इथे हे होल स्पायसेस म्हणजे अख्खे मसाले जे आहे ते अशा प्रकारे ह्या हे जे ऑर्गनायझर आहे यामध्ये ठेवलेले आहे. इथेच त्याच्या शेजारी मी स्वतः बनवलेला गुळांबा आणि लोणचं ठेवलेलं आहे, एअर फ्रायर आहे त्याच्या शेजारी आणि ही जी हा जो तो कपाट आहे ज्यामध्ये मी सगळी माझी क्रॉकरी ठेवलेली आहे. आणि त्यानंतर आता आपण हे किचन कट्ट्याच्या खाली काय सामान ठेवलेले ते बघूया. तर इथे मी हे ह्या प्लास्टिकचे हे शेल्फ मागवलेले आहे होत्या, तर ह्या मी याचे 2-2 शेल्फ जे आहे ते काढून ठेवलेले आहे आणि ह्या 3 शेल्फ इथे ठेवलेल्या आहे जेणेकरून ह्या किचनच्या खाली बरोबर त्या कट्ट्याखाली जाता. तर सगळ्यात अगोदर इथे हा मी किचनमधला माझा ॲफ्रन ठेवलेला आहे, त्यानंतर इथे ह्या क्लिप्स आणि एक्स्ट्राचं सामान ठेवलेलं आहे, इथे आहे बाजारच्या ज्या पिशव्या असत्या कापडी पिशव्या त्या ठेवलेल्या आहे, प्लास्टिकच्या पिशव्या ठेवलेल्या आहे, इथे हे केकचं सामान ठेवलेलं आहे सगळं बेकिंगचं. त्यानंतर ह्या ड्रॉवरमध्ये मी एक्स्ट्राचे फॉईल पेपर बटर पेपर टिश्यू पेपर ते ठेवलेले आहे. त्यानंतर इकडच्या ह्या ड्रॉवरमध्ये वेईंग स्केल ठेवलेली आहे, पापड भाजण्याचं जे जाळी असते ती ठेवलेली आहे आणि आपलं पाण्याचे जे क्षार मोजण्याचं जे मशीन असतं तेही मी तिथे ठेवलेलं आहे, एक्स्ट्राचे झारे आणि टोस्टर जे असतं जे गॅसवर आपण भाजून सँडविच बनवू शकतो ते ठेवलेलं आहे. आणि इथे हे तीन स्टीलचे डबे दिसत आहेत, तर यामध्ये गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ ठेवलेलं आहे, त्याच्या मागे इथे अख्खे मसाले आणि पापडाचा डबा ठेवलेला आहे आणि ही चॉपिंग बोर्ड ठेवलेला आहे एक्स्ट्राचा आणि भाज्या धुण्याचा जो बोर्ड असतो तो ठेवलेला आहे. त्यानंतर या खालचे जी शेल्फ आहे त्या शेल्फमध्ये एक्स्ट्राचे प्लास्टिकचे डबे आणि ऑर्गनायझर ठेवलेले आहे. त्यानंतर या शेजारच्या जी ट्रॉली आहे त्यामध्ये मी प्लास्टिकचेच काही आपण भाजी बनवली किंवा पीठ बनवलं ते झाकण्यासाठी लागणाऱ्या जाळ्या ट्रे आणि मोठ्या ज्या टोकरी असतात त्या ठेवलेल्या आहे. त्याच्या मागे दगडी खलबत्ता आणि लोखंडी खलबत्ता ठेवलेला आहे आणि हे आहे ते मोठा ड्रॉवर ज्यामध्ये डेस्क आहे हा, त्यामध्ये मी एक्स्ट्रा खाऊ असतो मुलांचा तो ठेवलेला असतो, तर इथूनही शौर्य कधी कधी खाऊ घेतो किंवा मग त्या डब्यातूनही घेतो. आणि इथे एक्स्ट्राचे जे चमचे आहेत ते ठेवलेले आहे आणि हा
खलबत्ता ठेवलेला आहे, त्याच्यावरती डेली यूजमध्ये लागणारे चमचे आणि पोहे खाण्याचे चमचे, चहाची गाळणी इथे ठेवलेली आहे. त्याच्यानंतर हा जो कप्पा आहे यामध्ये एक्स्ट्राचे भांडे ठेवलेले आहे, जे आपल्याला डेली जे ते स्वयंपाक करताना पाहिजे असतात. आणि हे मी अशाच प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवते. नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे काय होतं की अशा प्रकारे आपल्याला ही भांडे ठेवायला खूप सोपे पडतं आणि हँडल करायलाही सोपे असतं, काढायलाही सोपे पडतं आणि क्लिनिंगलाही खूप सोपं होतं. तर क्लिनिंगचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, उद्या तो व्हिडिओ येणार आहे. मी कशी माझी आठवड्याची किचनची क्लिनिंग करते आणि इथे ही ह्या ट्रॉलीमध्ये मुलांच्या पाण्याच्या बॉटल आहे स्कूलच्या आणि स्कूलचे टिफिन आहे, एक्स्ट्राच्या कढाया आणि स्टीलच्या कढाया आणि बाउल्स ह्या ट्रॉलीमध्ये ठेवलेले आहे. त्यानंतर भाजी थोडीशी उरल्यानंतर ती काढून ठेवण्यासाठी जे बाउल लागतात ते बाउल आणि चहाचे बाउलही मी इथेच ठेवलेले आहे. चहा करण्यासाठी हेच बाउल मी वापरते आणि नॉनस्टिकच्या कढाया इथे ह्या साईडला ठेवलेले आहे. अशा प्रकारे मी माझं किचन जे ते ऑर्गनाईज करून ठेवते आणि नेहमी अशा प्रकारेच क्लीन असतं. त्यानंतरचं जे शेल्फ आहे ही शेजारची, तर त्या तिथे मी बेसिंग खाली बरोबर आहे ही शेल्फ आणि यामध्ये मी कचऱ्याचा जो डस्टबिन असतो तो ठेवलेला आहे आणि कांदे बटाटे आणि लसूण याची जाळी ठेवलेली आहे आणि तिथेच मी एक कपडाही ठेवते जेणेकरून बेसिंग जवळ आपण काम करत असतो तेव्हा पाणी पडतं तर ते पुसण्यासाठी ते कामं येतं. तर अशा प्रकारे माझं हे किचन आहे. आय होप तुम्हाला माझं हे किचन आवडलं असेल. माझं जर किचन तुम्हाला आवडला असेल तर माझ्या किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी या चॅनलवर घेऊन येणार आहे. तर अशा प्रकारे माझं हे किचन आहे आणि हे किचनमधलं आपलं देवघर आणि आपल्या घराचा हार्ट म्हणजे किचन अशा प्रकारे आहे माझं. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.